आपण हे खरंय 7 दिवसापर्यंत अधिवेशन आपण स्थगित ठेवू शकता, पण ते कधी ठेवू शकता? आपण जर त्याची घोषणा केली असेल तर. आपण घोषणाच केली नाही. आपण या ठिकाणी अधिवेशन संपवलं, आपण राष्ट्रगीत घेतलं, आणि राष्ट्रगीत घेतल्यानंतर आज ज्यावेळेस आपण अधिवेशन बोलवतात, आपण असं दाखवतात, आणि म्हणून भास्कर जाधव आपण म्हणालात ते खरं होतं की राष्ट्रगीत का झालं नाही. आपल्याला प्रथा परंपरा माहिती आहे. हे नवीन अधिवेशन आहे. नवीन अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमने व्हायला हवी होती, परंतु तसं न करता या ठिकाणी आपण पुन्हा ते अधिवेशन बोलवलं. हे अधिवेशन पूर्णपणे नियमबाह्य आहे आणि मला समजत नाही. अध्यक्ष महोदय, जर सरकारी पक्षाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जर सगळे लोक उपस्थित आहेत, सरकारी पक्षाचा दावा आहे, आमचं बहुमत आहे, तर मग अध्यक्ष महोदय नव्याने समज काढायला अडचण काय होती? काबर रात्री 1 वाजता आम्हाला कळवलं? ज्या क्षणी राज्यपाल मी म्हणतात, सन्मान्य सदस्य देवेंद्रजी फडणवीस, मी आपले लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो. या सभागृहाच्या बाहेर जी घटना घडलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये असा मुद्दा आपल्याला उपस्थित करून त्याचा काही उपयोग होणार नाही. मी संविधानावर आहे, मी संविधानावर आहे. या सभागृहामध्ये राज्यपालांचं कार्यालय आहे की नाही? या सभागृहामध्ये संविधानावर बोलायचा अधिकार आहे की नाही? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जर या सभागृहामध्ये संविधानावर बोलायचा अधिकार नसेल तर मला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, बसण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, संविधानावर मी बोलणार. अध्यक्ष महोदय, आणि संविधानावर बोलण्यापासून मला अध्यक्ष मर्यादित वेळेत बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर प्रिस्क्राइब नमुन्याची शपथ घेतली तरच ती शपथ ग्राह्य मानली जाते, अन्यथा ती ग्राह्य मानली जात नाही. आपल्याच देशात नाही आहे, जगामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांनी शपथ घेतल्यानंतर ती शपथ चुकल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना शपथ घ्यावी लागली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी याकरता पॉइंट ऑफ प्रोसिजर घेत होतो की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या मंत्र्यांनी जी शपथ घेतली अध्यक्ष महोदय, ती संविधानाप्रमाणे त्यांनी घेतलेली शपथ नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अशा प्रकारचा परिचय करून देणं हे संविधानास संमत नाही. आपण हे खरंय 7 दिवसापर्यंत अधिवेशन आपण स्थगित ठेवू शकता, पण ते कधी ठेवू शकता? आपण जर त्याची घोषणा केली असेल तर. आपण घोषणाच केली नाही. आपण या ठिकाणी अधिवेशन संपवलं, आपण राष्ट्रगीत घेतलं, आणि राष्ट्रगीत घेतल्यानंतर आज ज्यावेळेस आपण अधिवेशन बोलवतात, आपण असं दाखवतात, आणि म्हणून भास्कर जाधव आपण म्हणालात ते खरं होतं की राष्ट्रगीत का झालं नाही. आपल्याला प्रथा परंपरा माहिती आहे. हे नवीन अधिवेशन आहे. नवीन अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमने व्हायला हवी होती, परंतु तसं न करता या ठिकाणी आपण पुन्हा ते अधिवेशन बोलवलं. हे अधिवेशन पूर्णपणे नियमबाह्य आहे आणि मला समजत नाही. अध्यक्ष महोदय, जर सरकारी पक्षाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जर सगळे लोक उपस्थित आहेत, सरकारी पक्षाचा दावा आहे, आमचं बहुमत आहे, तर मग अध्यक्ष महोदय नव्याने समज काढायला अडचण काय होती? काबर रात्री 1 वाजता आम्हाला कळवलं?